नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आजचा आपला विषय आहे आरशाचार तोरी. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, सध्या युट्यूब वरती काय सुरू आहे तेच समजत नाही आहे. इंडियन मॉम ह्या होत्या एकमेकींचा कॉपी करतात, धुनी भांडी संघटनावाल्या एकमेकींचा कॉपी करतात, आणि ह्या प्रेग्नन्सी प्रँक वाले ज्यांनी प्रेग्नन्सी प्रँकला सिरियसली घेतलं होतं आणि ज्यांना बाळ झालं ते एकमेकांची कॉपी करतायत. ह्याची कॉपी त्याची कॉपी नुसतं ढापाढापी सुरू आहे सध्या युट्यूब वरती. तुम्हाला सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल की या आरशाने कोणाची आता कॉपी केली. तर ह्या आरशीने कॉपी केली ती म्हणजे सायराज कॉर्नर मधल्या सायराच्या आईची, म्हणजेच मेटा काकूंची. मेटा काकूंची पण गेल्याच महिन्यात डिलिव्हरी झाली आणि ह्या आरशा काकूंची पण गेल्याच महिन्यात झाली होती. तर ह्या काय करतात ना, मेटा काकूचे व्हिडिओ बघून सेम ऍज इट इज कॉपी पेस्ट करतात. काही फरक नसतो यांच्या व्हिडिओ मध्ये. टायटल पासून थंबनेल पर्यंत सेम टू सेम सगळंच असते. त्यांनी एक पाऊल रिकव्हरीच्या दिशेने टाकलं तर लगेच यांनी पण तेच टायटल दिलं आणि थंबनेल पण तसाच. मेटा काकूंनी हॉस्पिटल बॅग भरली तर यांनी पण तेच केलं. सध्या काकूंना व्हिडिओ एडिट करता येत नाही म्हणून तृष्णा काका होस्ट करतायत व्हिडिओ. नुसतं आपल्या वेड्यासारखी बडबड बडबड करत असतात, काहीच सेन्सिबल वाटत नाही यांच्या व्हिडिओ मध्ये. प्रत्येक युट्यूबर सारखं यांना पण मेमरीज जपायच्या त्यांच्या बाळाच्या. आता हे ऐकून ऐकून ना माझे खरंच कान किटले आहेत. जो कोण उठून येतो तो आपला हेच बोलतो, मला आमच्या बाळाची मेमरीज जपायची म्हणून मी व्हिडिओ करतो, आम्हाला आमच्या मुलांची ही मेमरी जपायची म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतो. किती अननेसेसरी मेमरीज जपतायत ना हे लोक. आता पाचवीची पूजा असते ते दाखवलं ठीक आहे, पण सातवी आठवी नववी दहावी काय सुरू आहे यांचं ऐकावं ते नवलच. म्हणजे पाचवीची पूजा माहिती होती पण ह्यांनी त्या स्टँडर्ड वाईज पूजा दाखवणं सुरू केलंय ना, ते काय कळायला मार्ग नाही बुवा. त्या बाळाला ते टेरेसवरती घेऊन ती वहिनी बसली होती, ती जागा पण किती गचाळ वाटत होती. हा, आता बाळाला कोवळं ऊन दाखवणं गरजेचं आहे, परंतु आजूबाजूचा परिसर तरी स्वच्छ ठेवायला हवा की नको. कसंही कुठेही घाणीत बाळाला घेऊन बसतात, याला काय अर्थ आहे का? ही बाई ना हिचा नाटकीपणा कधी बंद करणारच नाही. गरोदर होती तर डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल जाण्यापर्यंत प्रमोशनच करत बसली होती त्या ढिगारोचं, आणि आता जशी हिची डिलिव्हरी झाली आणि ही घरी परत आली आहे ना, तसं परत हिचं प्रमोशन सुरू झालं आहे. हिला जमत नाही आहे बाळामुळे तर नवरा कामधंदे सोडून घरी बसलाय, आणि सध्या हिला जे प्रमोशन मिळतात ते तो दाखवतोय. ह्या लोकांना वाटलं की कोणाला काय समजणार नाही. आधी मलाही वाटलं की हे काका पुलाव बनवतायत, कारण का तर आरशीला खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल म्हणून. पण नाही, ह्या काकांना करायचं होतं धावत बासमती राईसचं प्रमोशन, आणि त्यासाठी म्हणून ह्यांनी सगळी शोबाजी केली होती. ह्या लोकांना काय बोलायचं ना, म्हणजे प्रमोशन करायचं तर करा ना, पण ऍटलीस्ट पेड प्रमोशनचं टॅग तरी लावा. कशाला ना जबरदस्ती उगाच तुमचे प्रमोशनचे व्हिडिओ लोकांना बघायला लावता. आता ती पुलावची रेसिपी पण काय जगावेगळी अशी नव्हती. मला सांगा मंडळी, जसं आपण नॉर्मली घरी पुलाव बनवतो तशीच तर ती रेसिपी होती. पण अंधमंद भक्त तर काय बाबा, वा दादा मस्त मस्त रेसिपी दाखवली. त्या आमच्या जगप्रसिद्ध शेफिनबाई म्हणजेच किरकिरे काकूंनी 100 वेळा तरी ती पुलाव रेसिपी त्यांच्या चॅनलवरती बनवून दाखवली असेल. काय याच्यामध्ये नवीन होतं, काही पण दाखवा अंधमंद भक्त खुश. हे लोक जे काही दाखवतील ना ते त्यांच्यासाठी नवीनच असते. मला तर या बाईचे व्हिडिओ एवढे पकाव वाटतात ना, मला खरंच खूप कंटाळा येतो हिचे व्हिडिओ बघायला. कसे काहीच अंधमंद भक्त हिचे व्हिडिओ बघतात ना देव जाणो. मला ना राहून राहून एकच प्रश्न पडतोय. मला तर असंच वाटते की हे सगळे व्हिडिओ ना तृष्णा काका नसतील एडिट करत, कारण की सेम काकून सारखेच ते देखील एडिट करतायत. नाहीतर मग आधीपासून हे तृष्णा काकाच व्हिडिओ एडिट करत होते असतील, पण काकू स्वतःलाच मोठेपणा देत असतील. जशी आपली युरोपची वांगेवाली घरकोंबडी मनीश्री काकू, कॅलिफोर्नियाची ढेमशी जसं स्वतःचा मोठेपणा दाखवतात ना की मी एडिटिंग केली, मी व्हिडिओ शूट केला, तसंच ही पण करत असेल. आरशा काकू जसं मध्ये मध्ये म्युझिक लावतात, सॉंग्स लावतात, तसंच सेम या व्हिडिओज मध्ये देखील असते. आता यांची वहिनाबाई यांच्यासोबत राहते, ठीक आहे, पण तिच्या मुलांची शाळा नाही आहे का? त्यांना पण कधीपासून इथेच ठेवलंय यांनी. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाचा तर या लोकांनी खेळखंडोबा करून ठेवलाय, पण निदान इतरांच्या मुलांचा तरी विचार करायचा ना जरा. आता या बाईला माहेरी जायचं होतं बाळाला घेऊन आराम करण्यासाठी, तर सरळ जायचं होतं ना बॅग भरून. एक्सप्लेनेशन कशाला देत बसते उगाच सगळ्या गोष्टींचं, उगाच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत असते ते पण कारण नसताना. तृष्णा काका तर बाबा काय विचारूच नका, नुसते आपले त्या वहिनीच्या मागे मागे आहेत.
का तर तीच सगळं करते म्हणून मस्का मारणं सुरू आहे यांचं. पण किती अति करता ते. ती वहिनी पण आता चप्पल घालून उंबरट्यावरती उभी होती आणि गप्पा मारत होती. खरं म्हणजे उंबरट्यावरती पाय ठेवू नये असं ऐकलंय मी. आणि त्यात ही शिक्षकाची बायको आहे. चप्पल घालून उंबरट्यावरती उभं राहू नये एवढी साधी हिला अक्कल नाही का. एक एक ध्यान ना फक्त युट्यूब मुळे बघायला मिळतंय रे देवा. आता या आरशा काकू एवढ्या साड्यांचा प्रमोशन करतात मग काओ मंडई वहिनीला त्या प्रमोशन मधूनच साडी का बरं घेऊन नाही दिली यांनी. तिला का बरं लोकल शॉप मधून घेऊन दिली यांनी साडी. म्हणजे ह्या पण फक्त प्रमोशन पुरतं छान आहेत करतात ना. स्वतः तर वापरत पण नसतील उगाच आपल्या पैशांसाठी वाटेल त्या गोष्टीचं प्रमोशन करत सुटले आहेत. ह्या व्लॉगर्सने कुठे जायचं म्हटलं की झालं यांचं दुकान मांडून बसणं. हे घेतलं ते घेतलं आणि मग जायला निघाले की शूट नाही करणार बोलून अर्ध्या रस्त्यात तर कॅमेरा सुरू असतो यांचा. आणि मग अर्ध्या रस्त्यातच झाड फळ फुलं सूर्यचंद्र तारे दाखवत बसतात. काय ती कधी नव्हती ती एक साडी घेऊन दिली आहे त्या वहिनीला त्याचं कौतुक गावभर करत सुटले आहेत. घेऊन घेऊन तर साधीच साडी घेऊन दिली आहे तिला. पण अक्का गाव गोळा करून घरात ती साडी दाखवत बसले आहेत. यांच्या प्रथा काय एक एक नवीनच आहेत. मी काय कोणत्याच प्रथेला नाव नाही ठेवत आहे मंडळी. पण हे काय आहे मला तेच समजत नाही. पाचवी सातवी नंतर डायरेक्ट बारावी आली. यांच्या बाळाला शाळा किंवा कॉलेज करायची गरज नाही आहे वाटते. पाळण्यातच आता त्याची बारावी करून टाकली यांनी. त्या बाळासाठी परकर पोलका आणला होता शिवून ते पण दाखवलं यांनी. पण बाळाला घातल्यावरती बाळ कसं दिसतंय ते दाखवलं नाही. यांना जर पूर्ण सगळंच दाखवायचं नसते तर मग अर्धवट अर्धवट तरी कशाला दाखवत बसतात ना. एक तर दाखवायचंय तर पूर्ण दाखवायचं. अर्धवट दाखवण्यामध्ये काय अर्थ आहे का. दाखवायचंय तर सरळ दाखवायचं किंवा लपवून ठेवायचंय तर लपवूनच ठेवायचं ना. सगळ्यांना एवढी उत्सुकता आहे बाळाला बघायची मग एवढं कशाला हे लोक ताणतायत. दोन चार महिन्याने तर तसं पण हे लोक फेस रिव्हील करणारच आहेत बाळाचा. मग आताच दाखवायला काय प्रॉब्लेम आहे यांना. आणि यांना बाळ दाखवायचं नाहीच आहे तर मग त्याच्यासाठी जे कपडे वगैरे आणले आहेत ते पण नाही दाखवायचं. जर दाखवायचं असेल तर एकसाच सगळंच दाखवायचं ना. उगाच आपलं हे आणलं बघा ते आणलं बघा बाळासाठी आणि मग इमोजी लावून बाळ दाखवायचं. स्वतःचा पण वेळ वाया घालवतात आणि इतरांचा पण. हे लोक काय करतात माहिती आहे का मंडळी. एका दिवसात दोन चार व्हिडिओ शूट करून ठेवतात आणि मग पार्ट पार्ट मध्ये एडिट करून दाखवतात. नुसतं आपल्या लोकांना मूर्ख बनवायचं आणि सिंपथी गेन करायची एवढंच मात्र या आरशीला बरोबर जमते. आता त्या सगळ्या बायकांमध्ये हेच काका नुसते बसले होते व्हिडिओ शूट करत. बाळाचे वडील आहेत ठीक आहे मग त्या नात्याने तर बाळाचा मामा बाळाचे आजोबा पण हवे होते ना तिथे हजर. यांनी टायटल तर ठेवलं होतं बाळाचं पाळण्यातलं नाव. पण नक्की त्या बाळाचं नाव काय ठेवलं यांनी तेच मला समजलं नाही. नक्की हे लोक बाळाचं नाव सांगत होते की शाळेतल्या मुलींची अटेंडन्स घेत होते तेच कळत नव्हतं. तर आपलं 10-12 मुलींची नावं घेतली यांनी. सध्या नुसतं एकच रडगारण सुरू आहे. बाळामुळे झोप होत नाही. रात्री झोपलो की बाळ उठते त्याच्यामुळे आमची झोप होत नाही. गेल्या 8 दिवसातच यांनी 101 वेळा तरी हेच सांगितलं असेल की बाळामुळे आमची झोप झाली नाही. आतापासूनच यांची एवढी तक्रार सुरू आहे. ठीक आहे लहान बाळ आहे ते सगळं तिच्या कलाने घ्यावं लागेल यांना. आता तसं पण ह्या लोकांनी एवढी तयारी केली होती ना. सगळं काय प्रॉपर तयारीनिशी केलं होतं ना यांनी. आता थोडे दिवस कळा सोसायला काय प्रॉब्लेम आहे यांना. गेले बाबा एकदा चेते तृष्णा काका ड्युटीवरती. त्यांना काय आरशी शिवाय करमणार नाही आहे. दिवसात ना आता 4-5 वेळा तरी व्हिडिओ कॉल करत राहतील आणि लैला मजनूचा रोमॅन्टिक व्हिडिओ कॉल बघायला मिळेल लोकांना. आणि साईड बाय साईड आरशा काकू तर आहेतच सिंपथी गेन करण्यासाठी की बाळाने हे केलं बाळाने ते केलं. बाळाने रात्रीची माझी झोप खराब केली बाळाने दुपारची माझी झोप खराब केली. यांचं आता हेच सुरू राहणार आहे. बच्चा दिखाओ पैसे कमाओ. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.